या ओल्या नारळाच्या करंजा बघा, किती छान अशा मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत. या करंजीला भरपूर असे लेयर्स सुटलेले आहेत. बऱ्याचदा एक तक्रार असते की या करंजीचं वरचं जे आवरण असतं ते मऊ पडतं, त्यामुळे आज आपण भरपूर लेयर्स सुटणारे अगदी खारीसारख्या तयार होणाऱ्या खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंजा सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. नमस्कार, नीलम्स किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. अगोदर आपण वरच्या आवरणासाठीचं फीट भिजवून घेऊ. त्यासाठी एक वाटी मैदा आणि एक वाटी एकदम बारीक चिरोटे रवा असतो तो घेतला आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं. हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे. तूप कडकडीत गरम करून त्याचं मोहन घातल्यामुळेच करंजीचं वरचं जे आवरण असतं ते अगदी खारीसारखं होतं. त्यामुळे ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. हे मोहन पिठाला सगळीकडे असं चोळून चोळून लावायचं आहे. मूठ बांधली तर बांधली गेली पाहिजे, इतपत हे मोहन पिठाला चोळून लावायचं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. खूप कठीण किंवा खूप सैल पीठ मळायचं नाही, तर याप्रमाणे सेमी सॉफ्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवून याला मुरण्यासाठी अर्धा ते पाऊण तास बाजूला ठेवायचं. तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊयात. कढईमध्ये चमच्याभर खसखस घेतली, मंद गॅसवर चांगली भाजून घ्यायची आहे. खसखस चांगली भाजून झाली की हिला एका बाजूला काढून घेऊ. आता कढईमध्ये चमच्याभर तूप घातलं. यावर काजू आणि बदामाचे काप परतून घ्यायचे आहेत. आता यावर मी एक 1.5 कप ओल्या नारळाचा चव घातला. आणि आता हे खोबरं आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. खोबरं आपण थोडा वेळ परतून घेतल्यामुळेच सारणाला खूप पाणी सुटलं जात नाही आणि करंजा त्यामुळे मऊ पडत नाहीत. ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. खोबरं 2 मिनटं छान परतून झालं की याच्यातील हलकासा ओलावा कमी झाला. यावर 1/4 कप गूळ घातला. याला छान परतून घेऊ. अगोदर सारणाला पाणी सुटतं, पण जसजसं हे सारण आपण परतत जाऊ तसतसं हे छान सुटसुटीत होतं. आता यावर भाजलेली खसखस थोडी जाडसर कुटून घेतली आहे ती घालू, म्हणजे याचा स्वाद सारणामध्ये खूप छान उतरला जातो. त्याबरोबरच वेलदोडा पावडर घातली. याला मिक्स करून घेऊ. आता हे सारण थंड करून घ्यायचं आहे. तर 1/4 तासांनी पीठ अगदी छान तयार झालं. याला एकसारखं करून घेऊ आणि याचे मी असे 3 भाग करून घेतले. याला बाऊलमध्ये काढून घेऊ. त्यातील 1 गोळा घेऊन आपण पोळीप्रमाणे लाटून घेऊ. ही पातळ अशी पोळी मी लाटून घेतली आहे. आता यावर थोडं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि यावर तांदळाची पिठी किंवा कॉर्नफ्लावर लावायचं आहे. इथं मी कॉर्नफ्लावर घेतलं आहे. सर्व बाजूंनी पसरवून लावून घ्यायचं आहे आणि आता याचा घट्टसर एक असा रोल बनवून घ्यायचा आहे. आणि रोल याप्रमाणे थोडा फिरवून घ्यायचा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे. म्हणजे यातील एअर आहे ती निघून जाते आणि हा घट्टसर रोल तयार होतो. याप्रमाणे हा रोल तयार झाला. याला कट करून घेऊ. साईडचा थोडासा पोर्शन कट करून बाजूला घ्यायचा. ज्या आकारामध्ये तुम्हाला गोळे हवेत त्या आकाराचे हे कट करून घ्यायचे. तयार गोळे बाजूला ठेवून झाकून ठेवायचे, म्हणजे ते सुकणार नाहीत. आता यातील 1 गोळा घेऊन जो लेयरचा भाग आहे तो असा वरच्या बाजूला घ्यायचा आणि त्याला हलकं असं तिरकं प्रेस करून घ्यायचं आणि तयार गोळीची पातळ अशी पारी लाटून घ्यायची. यावर तयार सारण ठेवून हे अगदी छान बंद करून घ्यायचं आणि इथं मी एक काटा चमचा घेतलेला आहे. तो असा कडेला हलकासा प्रेस करून घ्यायचा. त्यामुळे बघा छान अशी डिझाईन तयार होते आणि करंजीसुद्धा एकदम छान सील होते. मस्तच खूप छान करंजी तयार झाली. किंवा इथं मी तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा सांगते. पहिल्याप्रमाणेच गोळी घेऊन अशी तिरकी दाबून त्याची नंतर एक छान अशी पातळ पारी लाटून घ्यायची आहे.
यामध्ये सुद्धा तयार सारण घालायचं, हे छान असं बंद करून घ्यायचं, गरज वाटली तर दूध किंवा पाणी लावून बंद करून घ्यावे आणि करंजीची जी फिरकी असते त्याने असं कट करून घ्यायचं। मी या काही करंज्या बनवून घेतलेल्या आहेत, तळून घेऊ। करंजी तळताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेलाचं तापमान असते, तेल खूप गरम नसावं। तेल हलकं गरम असतानाच कढईत येतील तेवढ्या करंज्या यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत। लो टू मीडियम गॅसवर ह्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। करंज्या उलट पुलट करून अगदी खरपूस तळून घ्याव्या। तर हे बघा, करंजीवर कुठेही बबल्स आले नाहीत, खूप मस्त करंज्या तळून झालेल्या आहेत। लेअरसुद्धा बघा छान आलेले आहेत आणि वरचं आवरण तर अगदी खारीसारखं खुसखुशीत तयार झालेलं आहे। 8 ते 10 दिवस ह्या करंज्या अगदी व्यवस्थित टिकतात। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईबचं बटन दाबून घंटी नक्की वाजवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।